मेल पुलिस स्टेशन अंतर्गत फरियादी राजू जवेरी से 25 लाख रुपए की धोखाधड़ी करने वाले उड़ीसा कटक निवासी आरोपी वेदांत चंद्र पटनायक को पुलिस ने धर दबोचा है। आरोपी कुटाकू नामक मेल के द्वारा पैसे वाले लोगों से इस तरह उनकी ओटीपी हासिल कर पैसे वसूला करता था। आइए हम आपको बताते हैं आखिर क्या है यह पूरा मामला। तहसील पुलिस स्टेशन अंतर्गत फिरियादी राजू जवेरी से 25 लाख रुपए की धोखाधड़ी करने वाले उड़ीसा कटक निवासी आरोपी वेदांत चंद्र पटनायक को पुलिस ने धर दबोचा है। आरोपी कुटाकू नामक मेल के द्वारा पैसे वाले लोगों से इस तरह उनकी ओटीपी हासिल कर पैसे वसूला करता था। तहसील पुलिस थाने में गुन्हा रजिस्टर नंबर 600/2022 या गुन्ह्यामधील फिरियादी राजू जवेरी ही नागपूरमधील एक व्यापारी आहेत। त्यांच्या बँक ऑफ बरोडाच्या अकाउंटमधून कोणीतरी अज्ञात इसमांनी एका दिवसामध्ये RTGSद्वारे 30 लाख रुपये त्यांच्या गैरमौजूदीमध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन न करता काढून घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा आपण दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा आम्ही सायबर आणि टेक्निकल टीमच्या आधारे तपास केला असता 2 आरोपी आम्हाला निष्पन्न झाले होते। त्यातील 1 आरोपी आम्ही ओरिसा भुवनेश्वर या ठिकाणावरून आमची टीम पाठवून त्या आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यामध्ये अटक करण्यात आली आहे। त्या आरोपीला आरोपीकडून 10,29,000 इतकी रक्कम त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर झाल्याचं आम्हाला निष्पन्न झालं। या आधारे टेक्निकली तपास केला असता सदर आरोपी हा यापूर्वीसुद्धा वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये फोर्जरीच्या गुन्ह्यामध्ये अटक असल्याचे त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदरचे पैसे आणि त्याचा अकाउंटचे डिटेल्स त्याने एका दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करून सदरचे पैसे वेस्ट बंगाल या ठिकाणावरून विड्रॉ झाल्याचे निष्पन्न झाले आहे। आतापर्यंत केलेल्या तपासानुसार आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये अकाउंट उघडून त्याचे डिटेल्स इतर त्याच्या साथीदारांना देऊन अशा प्रकारचे गुन्हे करून त्या गुन्ह्यातली रक्कम हस्तांतरित करण्यासाठी वापरल्याचे निष्पन्न झाले आहे। आम्ही यातील जे इतर आरोपी आहेत त्यांचा शोध घेण्याकरता आम्ही टेक्निकल टीम आणि सायबर टीमच्या आधारे आम्ही तपास करत आहोत। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी यातील रक्कम ही क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकॉईन अशा ठिकाणी यांनी गुंतवणूक केल्याचं आम्हाला दिसून येते। त्या आधारे आम्ही तपास करून ती गुंतवणूक केलेली रक्कम गुन्ह्यामध्ये रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत। आरोपींना माननीय न्यायालयामध्ये हजर केले असता दिनांक 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेली आहे। पुढील तपास करून यातील जी इतर रक्कम आहे ती हस्तगत करण्याचा आणि जे पाहिजे आरोपी आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेऊन अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत। गौरतलब रहे कि शुरुआत के 1-2 दिनों तक फिरियादी का मोबाइल फोन बंद रहने की वजह से इस मामले का खुलासा नहीं हो पाया था। हालांकि ये फोन किस वजह से बंद हुआ है इसकी जानकारी नहीं थी, लेकिन जैसे ही फिरियादी का मोबाइल फोन ऑन हुआ तब उसे अपने साथ हुई इस ऑनलाइन ठगी के बारे में जानकारी मिली। अभी तक आरोपी ने 6-6 लाख रुपए करके 5 ट्रांजेक्शन अपनी पत्नी और बेटी के अकाउंट में किए थे। फिलहाल इस मामले में और भी कितने लोग लिप्त हैं इसका खुलासा पुलिस कर रही है। साथ ही आरोपी से अब तक 10 लाख रुपए रिकवर करने में पुलिस ने सफलता प्राप्त की है। NBC न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।